सादिया तू हितच बसायचा रे बाबा, तुला घाबरून टाकले मला, रातभर झोप येऊ देनाच। सद्या माझा पिछा नको करू, सद्या माझा पिछा करू नको रे बाबा। आये बचव त्या सद्यापासून, आता सद्यापासून बचव, सद्या रातभर झोप येऊ देना। सद्याला त्रास कर लागलाय, आम्ही त्याचा शेव चिवडा खाल्ला म्हणून, त्याची भेळ खाल्ली, शेव चिवडा खाल्ला, बिस्किटं खाल्ली आम्ही। बचव आहे सद्यापासून, या सद्याच्या तावडीतून मला बचव। सद्या लय त्रास देतोय रातभर, ए आई। अरे अचानक लिंबू गायब, आई प्रसन्न झाली मला, आता सद्याची मला भीती नाही। अब्दुल्या, अब्दुल्या, अब्दुल्या थांब थांब थांब, ए अब्दुल्या, ए अब्दुल्या, अब्दुल्या थांब, अब्दुल्या थांब, अब्दुल्या थांब, अब्दुल्या, अब्दुल्या पूजा तू काल नाही बर, तुझ्यासाठी फुलं आणली, तू जा, तू दोन तीन दिवस झाला तू ये नाही, मी जर रुसलो का नाही, मी तुझ्या आयुष्यभर तुझ्यावर बोलणार नाही, मी आणि मी तुझ्यावर बोलणारच नाही। तू चार चार दिवस जर नाही येऊन जर मला तापास देत असले ना, तर मग कट्टी आपल्या दोघांची, मी नाही बोलणार तुझ्या बरोबर, मी रुसलो जातो, मी नाही बोलणार। आईला आलं बघितलं पण बघा विचार, ए अब्दुल्या, ओ सॉरी बर का, सॉरी, हेच हराम खोर आहे वाटतंय बर का आता। आईला गेलं वाटतं ना साडेसाठी, अब्दुल्या, ए अब्दुल्या, अब्दुल्या, ए अब्दुल्या, ए अब्दुल्या, 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 अब्दुल्या किता आहे वय तू, ए अब्दुल्या, ए अब्दुल्या, अब्दुल्या, तुला काय तुझं डोकं फिका फिरलं का काय, आरती माझ्या त्या उतरच लिंबू आहे की कशाला उतरा, सद्या मला त्रास देतोय, मी उतरून टाकायचं माझ्या अंगून। आमच्या घरच्यानं बोलवलं लिंबू आणा म्हणून बिर्याणीला, अरे बिर्याणीला पण उतरायचं लिंबू आहे ना, मग काय होतं चालतं की त्याला, ते सद्या महाग लागला की रातभर झोप येऊ देणार मला, काय काय झालं ते साडेसतीनं तुम्ही आम्हाला तिथं मस्त वाटत खायला लावलं की तात्याला मला, आम्हाला कसं लागल ना, आम्हाला शेटान मला भूत, पण तुम्ही खाल्लं नव्हतं ना, तुम्ही कशाला खाल्लं, मग तुम्ही तोंडात भरल्यावर काय करू, बोकरांच्या बोकरं तर दोघं दोघं मारताय धरताय म्हणून तात्याला मला, मग आता काय करायचं, वगत ना काय हो दे सजणार, नाही तुमचं पटांगण केलं ना काय म्हणा, मला तर नाही काय होत, पण तात्या जरा घटमुटीला आलाय, तात्याचीच काही शक्यता नाही, तात्याला घाबर नाही त्या सद्याला, तात्याच गडबड वाटते जरा थोडी आता, मला बघतो ना सजना, हो तुझ्या आई बापाला नाही घरी येऊन सांगितलं ना तर याद राख सजना आता, हा तुला संध्याकाळी सांगतो घरी येऊन तुझ्या आई बापाला, आईला शेटला सांगा ना आता, नाहीतरी गजानन थाते पटांगणच करते ना आपलं, चला जाऊ साईडला सांगायला। सदेव नको रे बाबा, मी नाही खाल्लं ते आमरेने माझ्या भलं तोंडात घातलं रे, काय करू मला उडी उडी भरून आली, सदेव नको रे माझ्या नारायणा भाऊ, मी तुझ्या पाया पडतो, मी काय केलं नाही, त्या आमरेला काय अक्कल नाही, ती येणं किती मी केलं, तर आता पूजेने त्याला पार येणं करून टाकले आणि ते कोणाला मी घेते आणि की दांडाकनं घेऊन माग फिरते, नाही रे बाबा नको 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 नको, काय करावं द्यावा, सद्याने मोठे हॅड लावले रे बाबा,
काय करू उतर टाकावं लागतो काय अरे बापरे सदे 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 नाही तात्या सदे नाही मी गाजी आहे गाज्या अयो गाज्या अरे वैर्या तुझे आमरेच नसतं काय चाडे केले ती ही फळाला नसतं आलं माझे होय की तात्या मला बी तसं झालंय तात्या अरे काय लगा तुला झालंय तू केलंय मग झालंय पण मला काय नसतं माझ्या प आलं की बहुते अहो साध्या मला बी झोप येऊ देणार साध्या रात्रभर घाबरवतोय मला तुझं नरडेव नाही का बसला ती उठवून बसवतोय बसवले नरडेव बसवलं पाहिजे तुम्ही केला सगळा राडा तुमच्या म्हणून हरे तात्या काय झालं देतो बा कोणाला फकीराला पोरगी माझी होय रे काय तकलीफ झाली असते हो तात्या काय तकलीफ झाली असते बोंबल फिरते हिरव काम ना धंदा आणि देतो त्याला पोरगी मी जाऊ दे मिळ ते मिळ ही बोकाडी बसायला लागलाय सध्या आता दोघांच्या बी काय करता आता उतारा करा उतारा अग ती येड आणि लागले मागन कुठे बी नाही खा नाही तर मारतो खा नाही तर मारतो अरे काही बोल खरं आहे पण आता उतारा करा लागलो उतारा तुम्ही करा माझ्या उतारा मी करतो तुमच्या उतारा तेव्हा कुठतरी सुख मिळेल नंतर होईल पटांगण दोघाच मग करू सावरण काय डांगनांग बुकनांग होईल डांगनांग बुकनांग दोघाच बी आणि मग उतरतो माझ्याहून मी उतरतो तू सध्या तात्याला लवकरच छेळू तात्याला सुखाची झोप लागू दे तात्याचं पटांगण करू नको तात्याला सुखाच ठेव चल तात्या तुम्ही टाका उतरा आता सध्या अरे माझ्या गजाला त्याला चांगली बुद्धी दे त्याला छेळू नको त्याच्या माग लागू नको त्याच्या बोखांडी बसू नको र सध्या तुझ्या पायावर पडतो सध्या 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 चल चल टाकाय जाऊ लवकर चल उठ 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 चल तम मला उचल मला गी मला गी अरे मला गी रे वायरिया चल तात्या अग आई आई त्यांना नको येऊ म्हणलं समोरच येतात 10 वेळा ते त्यांना पुष्पच म्हणावं लागा नाहीतर ते ओघ बदल त्यांना आपल्याला त्यांच्याकडे जाऊन पुष्प म्हणले ना मग ते आपल्याला काय म्हणत नाही काय पुष्पराज काय करताय कोणतं पुष्पराज तुम्ही शेठ नाही काय पुष्प शेठ पुष्पा पुष्प नाही कोण नाही तू कोण आहे मी बसलं असं तुमच्याकडे येऊन जगाची काय रीत आली येडच आपल्याला येड म्हणताय जाऊन द्या आता येडच ऐकावं लागणार आपल्याला पण आपणच येड बोलून त्यांच्या समोर आता तुला काय येडा दिसलोय काय मी तुझं सगळं घरदार येड या तुझं गाव येड या मी काय येडा पिडा होतो आणि तू तसं म्हणून बर का पूजेने जर तू ऐकलं का नाही मला येड म्हणलं तुला ती कुत्रीने मारेन तुला सांगतोय मला येड म्हणेन मी काय येडा पिडा होय किती हुशार पोर काय सांग बरं मी तुमच्यासारखे इंटेलिजंट कोणच नाही शेठ मग पुन्हा असं करायचं नाही असं म्हणत नाही मला येड म्हणलं बरं जाऊन आपल्याला जायचं ना हुशार आहे पुन्हा तसली चूक करायची नाही नाही माझं मस्तक फिरलं का नाही असं मुडून टाकेन तुझं मूड कमी शी फक्त हक्क पूजेला दिला नाही तर बसायचं तू कोण आहे तुमचा मित्र शेठराव असं काय करतात तुम्ही फक्त पूजा पूजा काय करतात शेड तू 3 वेळा तू जाऊन द्या मग बोला बोला ना उठ माझी राहून दे पण पूजेला काय म्हणलं ना एकतर माझी तिची भांडणं झाली तर मग आपण जाऊ मला ती याय ना म्हणून मी रुसलो ती तिच्यावर बोलणारच नाही मी आता तुझ्यावर बी नाही बोलणार माझ्यामुळे कशाला रुसलाय नाही ती मग बेटा आलं 3-4 दिवस झालं बर ते जाऊन द्या ते टकलन झिंजळ कॅसल नाही का टकलन झिंजळ कसं पूजा काय म्हणली तुमच्याकडे जावा आणि त्यांना भेव दाखवा दोघांना भेटायला नाही मला मला सांगितलं पण त्याने तुला सांगून काय उपयोग आहे मला भेटाय नाही आली मग आधी ती म्हणली तू सांगून मग परत भेटायला जाते मी भेटायची म्हणली मला सांग काय काय करायचं मग ते मग त्यांना दोघांना फक्त ते टाकलेलं आणि झिंजळ कॅसवाल फक्त त्यांना भेव दाखवायचा खून करून टाकायचं खून कशाला करताय फक्त भेव दाखवलं मारते ना ती मारते ना बर आपण मग जाऊ चल
गजे हे बम पाटण कोण रे काय तात्या तुम्हाला गावातला माणूस नाही का माहिती अरे कशाला कमी असल्या उचा पत्या करतोय लय औ सध्याच्या त्या भावाचं पोर आहे आले ग भाऊजी 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 आहे भाऊजी काय म्हणतो इथं आज बघितलंय भाऊजी मी तात्या झोपलाय भाऊजी चला आपलं काम करू आपलं काम करू तात्या बाबूजा झोपलाय बघ बरं झोपलाय का गेलाय झोपलाय तात्या सदनी ह्याला बी उचलला काय हो सदनी मारता नाही लावलं आता काय माहिती झोपलंय का मेलंय का सदनी ह्याला उचलो आपला नंबर हे ज्यानंतर तात्या मला नंतर मला उशीर आहे तुम्हीच आता धडधड होतय नाहीला का मला जगायचे अजून 400 वर्ष दादा ते जाऊ द्या तात्या पण आता हे मोका घ्या माझ्याला का व्हायचं जायचं तात्या तुमची लाकड मसनात नेल्यात कुणी टाकली मसनात नेहून आणि काय व्हायचं जायचं आरसा द्या सांग तुम्हाला हात काढणार मी सध्या बोलतो हा सध्या सध्या महाग लागला सुसाना तुम्हाला काय काहीतरी बोलतो तुम्हाला सुसाना काय सध्या महाग अरे माझ्या मिशीकडे बघून सध्या पळून जाईल कळल तुम्हाला संध्याकाळी मोठा साधून फायदा घ्या आता ही करून पडदेशी ठेवू तर काम करू अरे टाकी उतारा अरे त्याच्या नाही आपल्या भूत आपल्याला लागलंय का सध्या हो काय तात्याला सुखी ठेव रे सध्या सध्या तात्याला सुखी ठेव रे सध्या सध्या माझ्या गजूला रे लागू नको काय करू नको बाबा हे उतार ठेवतोय माझ्या दारात लिंबूपट टाकला अरे भाविया सरबत काय आणलं सरबत लिंबूपट टाचली माझ्या दारात टुचली ना राहिल्या का काहीतरी एखादा कुसळ पिसाळ गेला असं तू बी पडली माझी सरबत करायला आणलं तुम्ही म्हणला भाऊजीला सरबत करायचंय मग टाचणी कशी काय म्हणतोय टोचती मी सरबत करायला आलाय पण इथं माझा चुलत मिळालाय आणि तुम्ही सरबत करायला आनंद साजरा करायला काय इथं दुःखात आहे तुम्ही आनंद साजरा करताय म्हणजे अरे तुला लय दुःख झालं म्हणतोय आका मळवट आणि कपाळ तुझं भरले कुठेतरी खालाडून आलाय वाटत ढेरक एवढं मोठं करून आणि लागलाय दुःख तर मला सांगायला आलंय नाटक वैर नाही बा मी कुठं खाया गेलो त्या इष्टी म्हणून तर सध्याला मारले ह्या भाऊजीनी काय म्हणतो काय सांगतो रो बाबाची भाषा काय करायचं आमचं नातं बघ तो माझा चुलता मी त्याचा पुतणी आमचा आम्ही बघू तुला काय करायचं भाऊजया अरे लय टेन्शन आहे ना का माझ्या माग काय सांगू तुला माझ्या दारात उतरा का टाकला तुम्ही माझ्या घरात का भूत आहेत का मसून वाटत तिथं उतरा टाका ना तुम्ही माझ्या दारात का उतरा टाकला तुम्ही भाऊजाच्या राज राग ना दोघांना सांगतो भाऊजा तुला काय सांगत होतो इथं नको धक माराय दुसरीकडे काशी करू कुठतरी अवतात्या तुम्ही म्हणला सध्या लिंबू मागतोय मला काय लिंबू मागतोय सध्या काय करतोय काय तुम्ही तुम्ही म्हणला चला त्या दारात उतारा टाकायला काय करणार मग आता हे भाऊजा काय म्हणतोय ऐकलं का तू भाऊजा काय म्हणतोय भाऊजा दादाकडे टाकीन काय दाना टाकतोय त्याच्या सध्याची इष्टी टपलाय भाऊजा अरे भाऊजी भाऊजीचे अरे बघ मी रे रागीट तू रागीट वाले भाऊजी होतो मी नको इथं टाकायला साडेसात्याण्णव थांबा की आता इथं गेल्यात पण दुसरीकडे कुठेतरी टाकते ना अजून माझ्या इथं टाकले आता अजून गावात कोणाकडे त्यांच्या मागवरच जातो आपण कुठे बसायचं आता आपण काय करू की पूजाने मला कपडे दिले ते बसे पूजाने दिलेले कपडे आण बरं लवकर ते आणतो कपडे तुम्ही येतच बसा मग मी येऊ का नाही तुम्ही येतच बसा मी आणतो लगेच कपडे ये लवकर पूजाला सांग म्हणा मी जेवायला येतो मग ना जेवायला तर रुसणार आहे मग दोघांचं पटंगणच करून टाकतो मी माझ्या पूजेला सारखे ताप देते आता पूजा म्हणते तसंच करणार मग मी आणि जर ती पण भेटा येते म्हणली आणि जर नाही भेटायला तर मग मी नाही बोलणार त्याच्यात बघू आता काय होत नाही पूजन दिले तू घाला मग तुम्हाला त्यांना आपण जाऊ त्यांच्याकडे
ती काय म्हणले काय करायचं जाऊन हे घालन त्यांना दोघांना भेदा का म्हणले भेदा व्हायचं का मग आपण बदलच घेऊ त्यांचं चल आपण कपडे घालू कपडे घालत मी आता हो मला ब्याह वाटायला लागले रे सध्या त्याची लय लागले तात्या पिंगुळ झाले हो का आता ही उतारा टाकू आपण इशीत चौकात होय ना का इशीत चौकात टाकू सगळी येणारी जाणारी सध्या मी तिथूनच जायचं मग चला बरं आपण लटलट करते काय तुम्हाला वाहन सध्याची बसली तात्या तात्या वाहन लय लागली का तात्या टिंगुळ आला किंवा तात्या तुम्हाला टिंगुळ आला रे टिंगुळ आला लय मोठं टिंगुळ आलं वाहन बसली सध्याची तात्या सध्याची वाहन आहे तात्या 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 दीड सोड ना तात्या धीर सोड नका तुम्ही तात्या ही तर माणसं मी जवळ नाही उचलाय कोणी एकट्याला तुम्ही उचलायचं नाही तात्या थांबा इशी चौकात टाकून इशी चौकात टाकून लय लागले तात्या तुम्हाला आले का थोडा थोडा जीव धरा तात्या चला तिकडे उतरा टाकू म्हणून इशी चौकात टाकू थोडा आधार दे बाबा नाही की माणसं नाही उचला मला एकट्याला तुम्ही नाही उचलायचा तात्या अरे मला बायकून लय सांभाळले म्हण माझं वजन वाढले बाबा तात्याची अवस्था संपली तात्या थांबलेत ते औषध माझ नाही पाहिजे मला खांजर घ्यायची राव खांजर मला काय म्हणेन कुणाला चला त्याला घेतात तुम्हाला पण घ्यायची पूजेला कधी खांजर घेतलं मी बस द्या मला चला चला आता तिकडे आहे ना ते बसते काय करायचं त्यांना काय म्हणेन का मला कपडे असते काय नाही म्हणत पूजा खवळलं मग मी तुला मी मारेन बरं का मारा काहीच म्हणत नाही पूजा तर तात्या हा ही तर ठेवू आपण हे हा ठेव उतरा ठेवायला लोक उतरा उतरा माझ्या जाणार ठुला ठुला काही तर गावात उतरा ठेवायला बघा गाव वर आलो आता हे लिंब उतरलोय आपण आता हे बघ काय कर दोन मिनिट माझा ऐक शेट्टी आले ते लपा लपा का लवकर नको काय नाही नको लवकर आपण बेहू धवायचं का त्यांना त्यांना धावायचं काय काय करायचं मी ते काय करते त्यांचं लिंबू ते आपण जाऊ त्यांच्याकडे बरोबर त्यांना भेट दाखव चालतोय तुम्ही का लवकर नको शंभर का लवकर गजू हिस्सा त्याच्या नावाने लिंबू उतरतोय उतर मला तर आता हुडहुडी भरली रेर सोड नका नाही नाही अरे माझ्या गजाला मागे नको लागू सध्या तात्याचं पटांगण करू नको सध्या तात्याचं पटांगण करू नको तात्या लय खांगलाय तात्या चांगला होऊ दे रे सध्या ठेव इथं सध्या सध्या आलो हो गजया गजान सध्या दोन नाव ही चित्र आहे दोघ मी आता काय करू आपण जरा प्रार्थना करू आता आपण काय करू ते लय भेटत आता त्यांना काय करू आता कुठे पण भेटा जाऊ का त्यांना दारात रस्त्यावर कुठे पण लय भेटेल ते चला त्यांच्याकडे आता पूजा पण भेट येते म्हणली हा येते ती पूजा चला भेटायला बाथरूमला तर जायचं आता अगोरे तिकडे सध्या येतोय का काय बाबा जीव तर लय भेटतोय त्या सध्याला
काय रे देवा कसा देने एवढा पिच्चा केला रे बाबा अरे पेरंती उगवल अयो पेरंती सद्या देवा या कजेच्या नादाने उगत गेलं रे उतारा टाकायला सध्या पिसाळ्यावानी करतोय काय करावा वाचव बाबा रे केशवा आता तुझ्याशिवाय कोणी नाही तू देवा गजेला काय बोलावा गजेने मोठा खेळ करून ठेवला झोपल्याचे तर त्यांना जावा तिकडं काय झालंय तात्या बरं वाटतंय का आता सध्या माझ्याजवळ येऊन झोपला भास होतोय मला बी तसंच होतय तात्या नाही रे बाबा कोठे नाही बोल अरे कोठे नाही बोलत रे मी अहो तुम्ही संताप करून घेऊ नका तात्या आला का बाबा सरदारी तुला आता काय सांगू काय झालं तुम्ही अरे मला ती घाबरी होतोय घाबरी होते ते भूतबीत काय नाही मग थांब मी सध्या बोलतो आता सध्या इकडे अरे बापरे कुठे साधे बिदे काय नाही महागाय साधे बघा साधे बिदे काय नाही ते अमर शेट आहे आपले अमर आहे पूजेचा मी अमर पूजेचा अमर आहे मी अरे का मी किती पिहलो लागा मला पूजेने सांगितलं की तुम्ही ताप देताय म्हणून त्यांना भिडव अरे आम्ही काय ताप देतो तुला तू किती घाबरतोय आम्हाला लागा तुम्हाला कळाय पाहिजे भूतपित असते तर सांगा भूतपित काय नसते आम्ही तुमच्या मनात काढण्यासाठी केले सगळे आमची पाच वर धार बसली सगळी अरे आता जाऊन तुमच्या मनात निघलं ना आता दिसेल अरे अब्दुल खरे पण लगा आम्ही काळीच उलट होऊन मेलो असतो ना आता जाऊन गेलं ना मनात ना आता गेलं बाबा मनात याच्या पुढे घाबरू नका तू या पाया पडू का असलं काही करू नको जाऊ का तुला भूत पिच्छेस काय नसत पण काय करतो आम्ही बी बेलो होतो भीती पुटी ब्रह्म राक्षस काय करतो निघलं निघलं मनात निघलं रे मनात निघलं रे मनात निघलं चांगल्यासाठीच करत होते मी सगळे तुमच्या आता नको ना काय आता तुमच्या मनात केलं तरी काय मी शेटला भाकर ते देतो जेवायला ती तुम्ही आता घेऊ नका नाही आता जा तुम्ही आता बसा ह्या जगात भूतक्यात काय नाही होत आत्या काय म्हणतो फक्त माणसाला भीती असती आणि भीतीमुळे माणूस विनाकार मरतोय अयो भूत नाही तर अयो सगळं खोट आहे हा तात्या सध्या आला